संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ठाकरेगड बाबाजी काळे यांच्या प्रचारार्थ राजगुरुनगर येथे शरद पवार यांची सभा झाली. यावेळी मोठ्या संख्येनं तालुक्यातील जनता उपस्थित होती. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, अतुल देशमुख, हिरामन सातकर, विजय डोळस, राजमाला बुट्टे पाटील, देवेंद्र बुट्टे पाटील, अशोक खडीभराड, रामदास धनवटे, विजया शिंदे, अमोल पवार यांच्यासह मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की जिल्ह्यात धरणे बांधून हरित क्रांती केली, तालुक्यात नागरिकांचे जीवन उज्ज्वल करताना विविध भागात कारखानदारी आणून रोजगार निर्माण केला. असं असताना काही लोकांनी त्यांचं वेगळंच उद्योग सुरू केले. तुम्ही आम्ही त्यांना निवडून आणले, सत्ता दिली, मात्र त्यांनी गद्दारी केली. तालुक्यात दहशतवाद, एकाधिकारशाही, छोट्या व्यावसायिकांवर दमदाटी करण्याचं काम केलं. अशा व्यक्तीला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं घणाघात शरद पवार यांनी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर केला आहे. ती सगळी नावं सांगली तर या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना घेऊन जायचं असेल तर बालाजीच्या नावाचं विचार उद्धव ठाकरेंनी आम्हा लोकांच्या समोर या नावाची सूचना केली आणि सगळे एकाच आणि अस्वच्छ विचार केला की या तालुक्याला योग्य दिशा द्यायची असेल. या जाता उद्योग धंदे व्यवस्थित चालवायचे असतील, इथली शेती संपन्न करायची असेल, इथली गुंजगिरी चालवायची असेल, तर आम्हाला सगळे एकच आलं पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये बाबाजीला मोठ्या मताने निर्णय केलं पाहिजे. आज शेती करायचं तर तिथून मशाल आहे ते मशाल हातामध्ये घ्या. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी नाझीम इनामदार, राजगुरुनगर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.